महाराष्ट्र अनलिमिटेड सुरुवातीला एक मोठी बातमी येते. एका सभेमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांनी एका सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात 3 कंत्राटी कर्मचारी काम करतील असं वक्तव्य केलं होतं. त्याला आता रोहित पवारांनी प्रत्युत्तर दिलंय. जर पगाराचा विचार केला तर मग एका आमदारावर खासदारावरती होणाऱ्या करोडो रुपयांच्या शासकीय खर्चात हजारो कर्मचारी काम करतील. केंद्र सरकार कंत्राटी भरतीचं गुणगान गात असेल तर मग राज्य सरकारही कंपनीला कंत्राटी पद्धतीनं चालवायला द्या अशी टीका त्यांनी केली. त्यामुळे आता काका आणि पुतण्यामध्ये जुंपण्याची शक्यता आहे. थेट जाऊया. चंद्रकांत मुंडे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत फोनलाईन वरती आहेत. चंद्रकांत, एकतर अजित पवारांच्या वक्तव्यावरती रोहित पवारांचं आलेलं हे उत्तर, त्यामुळे काय वाद निर्माण होऊ शकतो? राष्ट्रवादीत उभी फूट पडली ना, तेव्हापासून रोहित पवार वारंवार अजित पवारांना अंगावर घेताना दिसत आहेत. संधी शोधत असतात प्रत्येक ठिकाणी. आपण सभागृहाचं बघितलं आणि आताही विषय हा कंत्राटी भरतीचा आहे, शासकीय कंत्राटी भरतीचा. त्याच्यावर काल अजित पवारांनी बोलताना असं स्पष्टीकरण दिलं की आत्ताच्या एका पगारात 3-3 कंत्राटी कर्मचारी येत आहेत, पैसा वाचतोय, विकास होतोय, म्हणून आम्ही हा निर्णय घेतला. तोच धागा पकडून रोहित पवारांनी ट्विट केलं. थेट अजित पवारांचं नाव न घेतलं पण थेट त्यांच्यावरच आहे. जर तुम्ही जर असं म्हणाल मग सरकारच कंत्राट पद्धतीने काय चालवायला देऊ नये, म्हणजे या सरकार कंत्राट पद्धतीने चालवायला का देऊ नये, अशा पद्धतीने रोहित पवारांनी थेट अजित पवारांना निशाणा साधले ना. आता अजित पवार काय प्रत्युत्तर देतात हे पाहावं लागेल. रोहित पवार नेहमी एमपीसी विद्यार्थी असतील, एसआरएस सेवा भरतीचे विषय असेल, आवाज उठवत असतात, त्याच्यावर ट्विट करत असतात. त्यात हा नवीन विषय आल्यामुळे त्यांना एक संधी मिळाली. त्याच्यामुळे भविष्यात काका पुतण्या पवार काका पुतण्याचा हा संघर्ष पुढे कसा आणि कशी वळण घेतो हे पाहणं मोठं रंजक ठरणार आहे. बिलकुल चंद्रकांत, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. संभाजी भिडे गुरुजींनी जालन्यातल्या आंतरवाली सराडी गावामध्ये जाऊन मनोज जरांगे पाटलांची भेट घेतली आणि यावेळी त्यांनी उपोषण मागे घ्यावं अशी विनंती जरांगे पाटील यांना केली. राज्यातील सत्ताधारी मराठा आरक्षणाबाबत सकारात्मक असून ते प्रामाणिकपणे यासाठी प्रयत्न करत असल्याचं ते म्हणाले. उपोषण मागे घ्या पण आरक्षणासाठीचा लढा सुरू ठेवा असं आवाहन केलंय. मराठा आरक्षणासाठी ते करत असलेल्या लढाईचं संभाजी भिडेंनी कौतुक केलं. वीर मराठा मनोजदादा जरांगे यांनी उपोषण चालवले ते कौतुकास्पद, अभिमानास्पद, स्तुत्य आणि योग्य आहे. त्याच्यात 101% आज नाही उद्या नाही परवा या चाललेल्या सगळ्या प्रयत्नांना यश 100% येणार आहे. त्याच्याबद्दल दुमत असू शकत नाही. या लढ्याचा शेवट मराठा समाजाला आरक्षण मिळण्यातच झाला पाहिजे. महाधिवरण नाही मराठी तसा करून घेण्यासाठी युवाचा आकांत करून आम्ही मनोजदादांचं बरोबर असणार आहोत. तर सरकारचं शिष्टमंडळ मनोज जरांगे पाटलांच्या भेटीसाठी आंतरवाली सराटी गावात दाखल झालं आणि यावेळी सरकार जरांगे पाटलांच्या मागण्यांबाबत सकारात्मक आहे त्यामुळे जरांगे पाटलांनी उपोषण मागे घ्यावं अशी विनंती अर्जुन खोतकर यांनी केली. सर्वपक्षीय नेत्यांचा निरोप घेऊन मी आलोय, उपोषण मागे घ्यावं असं सर्व पक्षांना वाटतंय असं देखील खोतकर म्हणाले. त्यामुळे जरांगेंनी उपोषण मागे घेऊन सरकारला वेळ द्यायला हवा असं खोतकरांनी सांगितलं. सर्व गोष्टी आता आपल्या म्हणण्याप्रमाणे या ठिकाणी घडू लागलेल्या आहेत, त्यामुळं समितीपासून तर या सर्व गोष्टी झाल्या. सरकारला आपण या ठिकाणी वेळ द्यावा ही विनंती घेऊन आम्ही या ठिकाणी मनोज पाटलाला आलेलो. माननीय मनोज पाटलांनी या संदर्भामध्ये सकारात्मक निर्णय या ठिकाणी घ्यावा अशा प्रकारची विनंती राज्य सरकारच्या वतीने आम्ही या ठिकाणी करतो. विरोधी पक्षांची आणि सत्ताधारी पक्षांची संयुक्त बैठक पहिल्यांदा या विषयावरती झाली आणि सर्व विरोधी पक्षांनी आणि सरकार पक्षातील सर्वांनी माननीय मनोज पाटील जयदेंगे यांच्या उपोषणासंदर्भामध्ये एक मताने ठराव केला आणि राज्य सरकार जी काही भूमिका घेत आहे त्या भूमिकेला सर्व विरोधी पक्षांनी पाठिंबा दिला आणि हे काम तातडीनं युद्ध पातळीवर करावं अशा प्रकारचा ठराव त्या ठिकाणी पहिला ठराव त्या ठिकाणी पास केला गेला. माननीय मनोज पाटील जयरंगे
यांना विनम्रपणे विनंती करतो की आपण या संदर्भातला निर्णय तातडीने घ्यावा, सरकारला आपल्या तब्येतीची काळजी आहे, माननीय मुख्यमंत्री या संदर्भातले लक्ष ठेवून आहेत, त्यामुळे आपण तातडीने निर्णय घ्यावा अशा प्रकारची विनंती आपण या ठिकाणी करतो। जालना ते परभणी महामार्गावरती मराठा समाजाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात येते। आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे हे मागच्या 14 दिवसांपासून आमरण उपोषण करतात। सर्व मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं, या मागणीसाठी आरक्षण मिळालं पाहिजे ही प्रमुख मागणी मनोज जरांगेंसह मराठा बांधवांची आहे। त्यामुळे जरांगे पाटलांना पाठिंबा म्हणून जालना परभणी महामार्गावरच्या नेरफाटा इथे मराठा बांधवांनी रास्ता रोको आंदोलन केलंय। या रास्ता रोकोमुळे वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या। तर दुसरीकडे बीडच्या माजल गावात आरक्षणाच्या मागणीसाठी महिलांनी रास्ता रोको केला, यामुळे हायवेवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या। एक मोठी बातमी येते, महायुतीच्या समन्वय समितीची आज बैठक होणार आहे चंद्रकांत पाटील यांच्या बंगल्यावरती संध्याकाळी 5 वाजता, आणि या बैठकीला चंद्रशेखर बावनकुळे, आशिष शेलार, प्रसाद लाड उपस्थित राहतील। त्याचसोबत सुनील तटकरे, छगन भुजबळ, दादा भुसे आणि देसाई हे सुद्धा, शंभुराज देसाई सुद्धा उपस्थित राहतील। चंद्रकांत पाटील यांच्या बंगल्यावरती ही बैठक होणार आहे आज संध्याकाळी 5 वाजता, महायुतीच्या समन्वय समितीची बैठक चंद्रकांत पाटील यांच्या बंगल्यावर। तुषार उपणवर आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत फोनलाईन वरती आहेत। तुषार, आज संध्याकाळी महायुतीच्या होणाऱ्या बैठकी संदर्भात काय माहिती? श्वेता, आपण पाहिलं असेल तर भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या समन्वय समितीची ही तिसरी बैठक मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या निवासस्थानी होताना पाहायला मिळते। या बैठकीमध्ये प्रामुख्याने काही प्रमुख मुद्द्यांवरती चर्चा होताना पाहायला मिळणार आहे। पालकमंत्री पदावरून सुरू असणारा तिढा, त्याचप्रमाणे अनेक भागांमध्ये जे शिवसेना असतील किंवा राष्ट्रवादी असतील या कार्यकर्त्यांमध्ये असणारा असमन्वय, या सर्व विषयांवरती ही समन्वय समितीची बैठक असणार आहे। या समन्वय समितीच्या बैठकीमध्ये तिन्ही पक्षांचे प्रमुख नेते उपस्थित असतील आणि येणाऱ्या काळातल्या निवडणुकांसंदर्भात या बैठकीमध्ये विचार मंथन होताना पाहायला मिळणार आहे। 16 तारखेला अमित शहा महाराष्ट्राच्या दौऱ्यामध्ये आहेत, पहिली कॅबिनेट बैठक मराठवाड्यामध्ये होताना पाहायला मिळणार आहे। त्या संदर्भातलं देखील विचार मंथन आजच्या कॅबिनेट समन्वय समितीच्या बैठकीमध्ये होताना पाहायला मिळेल। श्वेता, धन्यवाद तुषार या सगळ्या माहितीसाठी। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेना नेते संजय राऊत सिल्वर ओक बंगल्यावरती राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना भेटण्यासाठी जात आहेत। इंडिया आघाडीतील लोकसभा मतदारसंघ जागा वाटपासंदर्भात चर्चा होणार असल्याची माहिती मिळते आणि 12:30 पर्यंत सिल्वर ओक या ठिकाणी हे दोन्ही नेते पोहोचतील, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत। उदय जाधव आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत फोनलाईन वरती आहेत। उदय, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत निघालेले आहेत सिल्वर ओक वरती, त्याबद्दल अधिक माहिती। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीसाठी सिल्वर ओक बंगला इथे जात असल्याची माहिती मिळत आहे। इंडिया आघाडीची तिसरी बैठक मुंबईमध्ये पार पडल्यानंतर येत्या महिन्याभरामध्ये 30 दिवसांमध्ये लोकसभेतल्या जागा वाटपांसंदर्भात महत्वाची चर्चा जी आहे ती करायची आहे। त्या संदर्भातला जो एकूण रिपोर्ट आहे तो इंडिया आघाडीच्या समन्वय समितीमध्ये ठेवायचा आहे। त्या दृष्टिकोनातून ही बैठक होत असल्याची माहिती मिळते आहे। येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातल्या 48 जागांपैकी ठाकरे गटातील उमेदवारांना किती जागा मिळतील आणि त्यातून राष्ट्रवादी काँग्रेसला किती जागा मिळतील, काँग्रेसला किती जागा मिळतील या संदर्भात ही महत्वाची चर्चा होणार असल्याची माहिती मिळते। त्याचबरोबर महाराष्ट्रातलं जे सध्या राजकारण सुरू आहे, महाराष्ट्रामध्ये सध्या जे काही समाजकारण ढवळून निघालेलं आहे त्या संदर्भात देखील चर्चा होणार असल्याची माहिती मिळते। विशेषतः मराठा आरक्षणासंदर्भात सध्या ज्या प्रकारे आक्रमक घडामोडी घडत आहेत त्या संदर्भात देखील चर्चा होणार असल्याची माहिती मिळते। मात्र सध्या जी माहिती मिळते, जी चर्चा जी आहे ती म्हणजे इंडिया आघाडीतल्या जागा वाटपण संदर्भात आहे, कारण महाराष्ट्रातल्या 48 जागांवरती एनसीपी, शिवसेना, ठाकरे गट आणि काँग्रेस या तिघांना जागा किती कशा वाटायच्या या संदर्भातली चर्चा होणार असल्याची माहिती मिळते। धन्यवाद उदय सगळ्या माहितीसाठी। तर थोड्याच वेळात साधारण 12:30 पर्यंत सिल्वर ओक या शरद पवार यांच्या निवासस्थानी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत पोहोचतील। September 18 पासून संसदेचं विशेष अधिवेशन सुरू होणार आहे। गणेश चतुर्थीच्या दिवशी म्हणजेच 19 सप्टेंबरला विधिवत पूजा करून नवीन संसद भवनात प्रवेश केला जाणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। नव्या संसदेत कर्मचाऱ्यांना नवा पोशाख दिला जाणार आहे, तसंच नव्या पोशाखावरती कमळ सदृश फुलं असल्याची माहिती न्यूज 18 लोकमतला सूत्रांनी दिली।
मार्शालला सफारी ऐवजी कुर्ता पायजमा देण्यात येणार असल्याची देखील माहिती सूत्रांनी दिली आहे। तो महाराष्ट्रातलं राजकारण ढवळून काढणाऱ्या कोकणातील बारसू तेल शुद्धीकरण प्रकल्पाच्या कामाला वेग येणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सौदी अरेबियाचे राजकुमार मोहम्मद बिन सलमान यांच्यात सोमवारी या संदर्भात सहमती चर्चा झाली। सुमारे 4 लाख कोटींच्या या प्रकल्पाच्या कामावरती देखरेख ठेवण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली आहे आणि हा प्रकल्प सौदी अरेबियाची अरमाको कंपनी, संयुक्त अरब अमिराती आणि भारतीय कंपन्यांच्या सहकार्याने उभारला जाणार आहे। बैठकीमध्ये हायड्रोकार्बन संरक्षण, सेमीकंडक्टर आणि अंतराळ क्षेत्रातील सहकार्य वाढवण्याबाबत सुद्धा चर्चा झाली। आगामी वर्षात सौदी अरेबिया भारतामध्ये 8.20 लाख कोटींची गुंतवणूक करणार आहे। कातळ शिल्पाचा मुद्दा ऐरणीवर असताना आणि कातळ शिल्प 200 वरती ह्या सड्यावरती पूर्णपणे विखुरलेली असताना इथे रिफायनरी होणे शक्यच नाही। आणि फडणवीस जे अधिवेशनामध्ये बोलले की रिफायनरी पाकिस्तानमध्ये गेली, म्हणजेच ह्यांनी लोकांची फसवणूक केली आहे। इथे ह्यांनी किती समित्या स्थापन केल्या आणि काही केलं तरी इथे आमचा विरोध ठाम राहील आणि इथे आम्ही काही झालं तरी रिफायनरी होऊ देणार नाही। आणि आता पुढच्या बातमीकडे वळतोय। विरोधकांनी आता यात्राच करत राहावं आणि तेच त्यांचं काम आहे अशा शब्दात कामगार मंत्री सुरेश खाडेंनी सांगली जिल्ह्यात सुरू असलेल्या काँग्रेसच्या जनसंवाद यात्रेची खिल्ली उडवली। तसंच यात्रा करत असताना ज्या गावात जात आहेत तिथे त्यांनी काय विकास केला हे सांगावं असा सवाल देखील काँग्रेसच्या नेत्यांना केलाय। काँग्रेसचे माजी मंत्री विश्वजित कदम आणि प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील यांच्या नेतृत्वाखाली सांगली जिल्ह्यात काँग्रेसच्या वतीनं जनसंवाद पदयात्रा सुरू आहे। या यात्रेवरती कामगार तथा सांगलीचे पालकमंत्री सुरेश खाडे यांनी निशाणा साधला। नाही, काँग्रेसची जनयात्रा चालू आहे। मध्यंतरी मला वाटतं राहुलनी गांधींनी पण काही यात्रा चालू केली होती। यात्रा करत असताना प्रत्येक गावात गेल्यानंतर आपण ह्या गावामध्ये काय विकास केला तेवढं त्यांनी सांगायचं। आता मिरजमध्ये आमच्या मतदारसंघात काय फिरले पण त्या त्या गावात गेले पण त्या गावात त्यांनी 5 पैशाचा विकास केला का? नुसती यात्रा करायचं त्यांचं काम आहे आणि यात्राच करत राहणार आहे ते। त्यामुळे त्यांना काय दुसरा काय माध्यम नाही आता। त्यामुळे यात्रा करा, काय करायचं ते करा, पण लोक आता विकासाला माध्यम देत आहेत, विकास झालेला बघतायत आणि त्या पद्धतीनं विकासाच्या मागं जनता उभा राहते हे माझा अनुभव आहे। शिर्डीतल्या निळवंडे कालव्याच्या कामाला गती देण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी रास्ता रोको केलाय। माजी मंत्री प्राजक्त तनपुरे आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आलं। यावेळी आक्रमक शेतकऱ्यांनी राहुरी गुहामध्ये नगर मनमाड महामार्ग रोखून धरला होता। तर तांदूळनेर येथील वनविभागाच्या हद्दीतली कामं त्वरित सुरू करावीत अशा विविध मागण्यांसाठी रास्ता रोको करण्यात आला। पालघर जिल्ह्यातील वसईच्या कामन परिसरातील आश्रमशाळेतील विद्यार्थ्याला बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना समोर आली। या मारहाणीमध्ये विद्यार्थी गंभीर जखमी झालाय। आश्रमशाळेच्या अधीक्षकांनी त्याला मारहाण केल्याचा आरोप त्याच्या कुटुंबियांनी केला असून त्याला निलंबित करण्याची मागणी शिक्षकांना निलंबित करण्याची मागणी केली जाते। तर कामन या ठिकाणी एका आश्रमशाळेतल्या विद्यार्थ्याला शिक्षकानं केलेली बेदम मारहाण आणि यानंतर आता त्या मुलाच्या कुटुंबियांनी या शिक्षकावरती कारवाई करण्याची मागणी केली आहे। आश्रमशाळेतल्या विद्यार्थ्याला बेदम मारहाण शिक्षकाकडून झाली आहे वसईतल्या कामन या भागामध्ये। या मारहाणीमध्ये विद्यार्थी गंभीर जखमी झालाय। या विद्यार्थ्याच्या कुटुंबियांकडून अधीक्षकावरती मारहाणीचा आरोप करण्यात आलाय आणि कारवाई करण्याची सुद्धा मागणी होती आहे। आश्रमशाळेतल्या विद्यार्थ्याला कोणी मारलं? अधीक्षक बॉयशी झाले। तुझी काय चूक होती? काय अभ्यास वगैरे करत नव्हता कशावर? नाही, माझी काय नाही चूक होती। मी झोपलं 10 वाजता तरी अभ्यास करून झोपला होता। हो। तर हा जो आश्रमशाळेतला विद्यार्थी आहे ज्याला बेदम मारहाण झालेली आहे शिक्षण अधीक्षकाकडून आणि हीच ती आश्रमशाळा वसईतल्या कामण या भागातली। या विद्यार्थ्यानं सांगितलंय माझी काही चूक नसताना आपल्याला मारहाण झाल्याचं सांगितलंय आणि कुटुंबियांनी तर कारवाई करण्याची मागणी केली आहे।
कोणी दिले प्राइस? कामन आश्रम शाळेमध्ये जी काही घटना घडली ही घटना अतिशय दुर्दैवी आहे। या घटनेचा श्रमजीवी संघटनेच्या वतीनं मी निषेध करतो। त्याचबरोबर ज्या शिक्षकाने अमानुष पद्धतीने त्या विद्यार्थ्याला जी काही मारहाण केली तर या मारहाणीच्या संदर्भामध्ये या शिक्षकावर तात्काळ गुन्हा दाखल झाला पाहिजे, निलंबन झालं पाहिजे, परंतु गुन्हासुद्धा दाखल झाला पाहिजे। आणि जर तसं झालं नाही तर श्रमजीवी संघटना या संदर्भामध्ये तीव्र आंदोलन करेल। बातमी आता पुण्यातून आहे। पुण्यामध्ये गुंड झाले उदंड असं म्हणण्याची वेळ आली आहे, कारण तशीच काहीशी घटना लोणी स्टेशन परिसरात घडली आहे। लोणी स्टेशनच्या परिसरात सार्वजनिक गणेशोत्सवाच्या वर्गणीवरून मंडळाच्या कार्यकर्त्यांनी किराणा मालाच्या दुकानदाराला मारहाण केली। मारहाणीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे। पुणे सोलापूर महामार्गावरती असलेल्या कदमवाक वस्तीमध्ये ही घटना घडली आणि या प्रकरणी श्रीमंत काळभैरवनाथ प्रतिष्ठान मंडळाचे 2 आणि अष्टविनायक मंडळाच्या 2 अशा एकूण 4 कार्यकर्त्यांवरती गुन्हा दाखल झालाय। इथे वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची। आणखी काही बातम्या पाहण्यासाठी लगेच परत येऊयात। पात्रा न्यूज रेडिंग लोकमत।